नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी आणि आज भाग चौदावा मुकादामाकडनं सगळ्यांना आगाऊ पैसे दिले होते बापूरामच्या हातात लाख रुपये आलं होतं पाच टोळ्यातल्या एका टोळीत बापूराम होता त्यांनी चाळीस हजाराची बैलजोडी खरेदी केली होती कारखान्याच्या माळावरच ऊस पाल्याच्या झोपड्या राहुटी म्हणून तयार झाल्या होत्या आता पुऱ्या हंगामात मुकादमाचं पैसे फेडायची जबाबदारी बापूरामवर होती पण एक रकमी पैसे मिळाल्यानं त्याच्या बऱ्याच गरजा पुऱ्या झाल्या होत्या हक्काची बैलजोडी झाली होती एवढाच आता गुंतवणुकीचा खर्च पुढच्या वर्षी कुणाचं देणं घेणं न होता सगळे पैसे मिळणार या आशेवर बापूराम राबत होता पहाटे चार पाचला फडात घुसून बाहेर पडायला दुपार होऊन जायची जरा घटकाभर आराम झाला की गाडी झोपून कारखान्याला जावं लागायचं परतायला अंधार होऊन जायचा राधाबाई नवऱ्याची वाट बघत बसायची पोरगं लहान होतं राधाबाई कामाला येतो म्हणायची पण बापूरामनंच तिला बरोबर घेतलं नव्हतं तू फक्त पोराकडे लक्ष दे असं म्हणायचा एकदा पोरगं मोठं झालं की मग दोघं बी राबूया असं त्यांनी सांगितल्यानं राधाबाईला गप्प बसावं लागलं होतं तरीही नवऱ्याच्या कष्टानं तिचा जीव सारखा तिळ तिळ तुटत राहायचा बापूरामच्या टोळीतली बरीच जण संध्याकाळी दारूचा ग्लास पोटात ढकलूनच झोपडीकडं परतायची पण बापूरामला हे पसंत नव्हतं सहकाऱ्यांनी अनेकदा आग्रह करूनसुद्धा बापूराम कधी दारूला शिवला नाही पण त्याला अधूनमधून मटण खायची चटक यायची राधाबाई मटण खात नव्हती आणि त्याला कधी शिवतही नव्हती त्यामुळं कारखान्याजवळच्या टपरीवर कधी अंडा करी नाहीतर मटणाच्या थाळीवर ताव मारून बापूराम आपली जिभेची इच्छा पुरी करत असत पण त्यालाही फार पैसे खर्च करायची इच्छा नसायची मुकदामाचं डोक्यावरचं कर्ज आधी बाजूला गेलं पाहिजे हे त्याचं मत त्याशिवाय चैनीचा विचारही करायचा नाही असं त्याने ठरवलेलं होतं राधाबाईची बापूरामला चांगली साथ मिळाली होती संसारात काटकसर करत ती दिलेला पैसा वाचवायला धडपड करायची आणि त्यामुळे बापूरामला बायकोचं फार कौतुक वाटायचं बैलगाडी भरून कारखान्याकडे जायला लागला की बापूरामला राधाबाई आई वडील वशा काका आणि घेसाडाची आठवणी यायची अनेक प्रसंग डोळ्यांसमोर यायचे आजही डांबरे रस्त्याला लागून असलेल्या बाजूपट्टीच्या कच्च्या रस्त्यावर बैलगाडी घेऊन बापूराम सावकाश सावकाश बैलगाडी पुढे नेत होता आज सकाळी तोडणीला या हंगामाची सुरुवात झाली होती मारणाची थंडी सुरू झाली होती एक जुनं पुराणं स्वेटर बापूरामनं अंगावर चढवलं होतं ऊसाची वाडी खाऊन बैल भरलेल्या पोटानं पुढं जात होते उजाडायच्या अगोदरच तोडणीला सुरुवात केली होती देवाधर्मावर विश्वास ठेवणारा मुकादम होता त्यामुळं नारळ वाढवून आणि उदबत्ती दाखवूनच त्यांनी ऊस तोडणीला परवानगी दिली होती त्याचा गेल्या अनेक वर्षांचा तो रिवाज होता नारळ वाढवल्याबरोबर सगळ्या शिवारात खाट 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 कोयत्यांचा आवाज एकाच वेळी घुमत राहिला होता सूर्य डोक्यावर यायला बैलगाडीची बेजमी करून टोळीतली सारीजण घटकाभर विश्रांतीसाठी खाली बसली होती सुरुवातीचा दिवस म्हणून मुकादामानं प्रत्येकाच्या हातावर पन्नास रुपयाची नोट ठेवली होती कारखान्यावर गेल्यानंतर समध्यांनी नाश्ता करा असं त्यानं समध्या टोळ्यांना सांगून तो काही कामासाठी तालुक्याला गेला होता गावातून गाडी जाताना बापूरामला किराणा मालाच्या दुकानात टोळीतल्या बाया माणसांची गर्दी दिसायला लागली होती तेल मीठ धान्य घ्यायला सगळी गडबड करत होती दुकानदाराची एकाच वेळी सगळ्या गिरायकांकडे लक्ष देताना दमछाक होताना दिसत होती कारखान्यावर आल्या आल्या बापूरामनं गरजेचा सारा सिधा साहित्य राधाबाईकडे आणून दिलेलं होतं त्यामुळे राधाबाई निवांत होती बरेच जण उधारीवर सुद्धा सामान घेऊन जात होती दुकानदारही आता तीन चार महिने मुक्काम राहणार असल्यानं टोळ्यांना सारं काही देत असत नंतर आठवड्याला सगळ्यांकडनं एक रकमी पैसा मिळत असल्यानं ऊसतोड टोळीवाल्यांना उधार द्यायला दुकानदार मागे पुढे पाहत नसत टोळीवाले गरीब असले तरी वेळच्या वेळी उधारी व्यवस्थित देतात हे दुकानदारांना माहिती होतं गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा हा अनुभव त्यामुळे या टोळीवाल्यांना उधारीबरोबर काही अडीअडचणीच्या प्रसंगातही ते मदतीसाठी हात पुढे करत एक आपुलकीचं नातं यामुळे टोळीवाले आणि या दुकानदारांमध्ये तयार झालं होतं यात वर्षाला वाढ होतच होती बापूरामला गाडी हाकता हाकताच सुरुवातीला बघायला आलेल्या राधाबाईचं रूप समोर आलं राधाबाईची आई अंगणातल्या झोडपात काहीतरी खणत होती घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता मोजक्या बिजागाऱ्यांच्या आधारात उभा राहिलेला दरवाजा इतका खाली टेकला होता की तो उचलून दरवाजा बंद करावा लागत असे असं बघणाऱ्याला वाटत होतं बोराचं एक झाड सगळ्या घराला आच्छादून राहिल्यासारखं दिसत होतं त्या झाडाला जरासा वळसा घालून बापूराम मांजीराम आणि तो घिसाड सगळे आत आले घराच्या आतल्या सोप्यात एक मुलगी रवी मागं पुढं ओढत दही घुसळताना दिसत होती तिने केस विंचरलेले नव्हते ऊन वाऱ्यात काम करून तिचा चेहरा रापल्यासारखा दिसत होता ती बराच वेळ रवी घुसळत असावी कारण आता अधूनमधून रवीला गुंडाळलेल्या दोरीची घुसळण मंद पडत होती घराच्या पायरीवर बसलेला पिकल्या केसांचा माणूस तोंडातली तंबाखूची पिचकारी बाजूला मारत असावा त्याच्या बाजूचा जागा तंबाखूच्या पिचकारीनं रंगून गेलेला होता थुंकलेली सगळी जागा तपकिरीसारखी होऊन उन्हा चमकत होती निबर चेहऱ्याचा तो माणूसच घराचा करता पुरुष वाटत होता या या बासा बासा गडबडीत बोलत तो जागचा उठला दांडीवरचं घोंगडं काढून त्यांनी खाली पसरलं मघापासून शांत बसून असणाऱ्या त्या माणसांची ही मंडळी आल्याबरोबर धावपळ सुरू झाली घराच्या पाठीमागं गोवऱ्यात हापटणारी त्याची बायको गडबडीनं पादराला हात पुशीत हसत हसत पुढे आली त्या दोघांनी या सगळ्यांचं हसत हसत स्वागत केलं काहीतरी समजल्यासारखं सोप्यात रवीनं ताक घुसळणारी ती पोरगी लाजेनं आत पळाली बापूरामची खात्री झाली की हीच पोरगी बघायला आपण आलेलो आहोत तशी कसलीही नीटनेटकेपणा नसतानाही ती पोरगी बापूरामला मनोमन आवडली होती अंगानं दणकट निरोगी शरीराची ती पोरगी बायको म्हणून आपल्याला मिळावी अशी बापूराम मनोमन सारखा देवाचा धावा करत होता कुठला कोण घेसाडी पण आपल्यासाठी त्यांनी स्थळ आणून एवढी केलेली धडपड त्याला कौतुकाची वाटत होती त्यांनीही मांजीराम भेटल्यापासून या मुलीकडच्या लोकांना वरचेवर निरोप पाठवून इथपर्यंत सगळं धडपडून करत आणलेलं होतं मांजीरामनं वशालाही घेऊन यायचा फार आग्रह केला होता पण त्याचं तालुक्याला महत्त्वाचं काम निघालं होतं तुम्ही फकस्त पोरग्याला पोरगी दाखवून या त्याच्या पसंतीचं झालं की म्या लगीन होईस्तवर कुठलं दुसरं काम बघत नाही असा शब्द देऊन तो आपल्या कामाला गेला होता मांजीरामच्या घरातल्या लहान मोठ्या सगळ्या कार्यात पुढं होऊन बघणारा वश्या आज अशा महत्त्वाच्या वेळी नसल्यामुळं मांजीरामला अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं मांजीरामला वशाची त्यामुळे यावेळी राहून राहून आठवण येत होती पोरीचं हेच घर आहे का घराजवळ आल्यावर मांजीरामनं त्या घिसाड्याला विचारलं होतं वय हेच घर आहे जरा गावाच्या बाहेर आहे पर दूध दुप्त करून चार पैसे गाठीला बांधून येते लोक हां नाही नाही मी आता असं नाही म्हणायला आमसने काय नीसती पोरगी पसंत पडली की झाले की होंडा बेंडा आम्ही जरासुद्धा घेणार नाही बघा नुसतं नारळ आणि पोरगी आम्हाला लय येते कसे आहे पहिल्यांदा आम्ही तेच सांगितलं होतं ना अहो म्या काय तुम्ही लय मागणार आहे सा म्हणून सांगायला नाही बघा तुमचा स्वभाव काय आमसने नवीन आहे आहे आणि हे बी माणसं तुमच्या वाणीची आहेत म्हणून तर मी या एवढी धडपड केली ना पोरगी लाख गुणाची आहे बघा अहो कसलं बी काम लावा मग ते घरातलं असं नाही तर शेतातलं असन काय का आम्हाला कसल्या कचरत नाही बघा पोरगी तुम्हाने म्या काय सांगतोय हे मागणं समजणंच बघा हो मी हा लहानपणापासून बघतोय ना तुमचं घर वर काढणारी पोरगी आहे बागा ती लय बेस केलं सर तुम्ही अशी तुमच्यासारखी माणसं भेटायची माझी विनशीबस मानायचं आमचं अहो समध्या योगाच्या गोष्टी असत्या त्या आम्ही निसतं निमताला धनी वानार करायला करायलाय तो वरचा घिसाड्यानं वरती बोट करत न बोलता देवाचा उल्लेख केला आमचं पोरगं कसं आहे तुम्हाला माहीत आहे नवं म्हणून तर आम्ही त्याच्या लग्नाचा इशे चालू केल्यापासून जीवाला निस्ता घोर लागून राहिला बघा एकदा व्यवस्थित समज झालं की आम्ही मिळवलं म्हणायचं पोहाराचं चा एकदा चांगलं व्हावं असं परते काही बापाला वाटतंय नव तुमची गाठ पडली आणि डोक्यावरचं मना एवढं वज खाली उतरल्यासारखं आम्हाने वाटलं बघा काही जराबी काळजी करू नका सर आम्ही आहे ना तुमचा दोस्त आहे ओलय माणसं तुमच्या पाठीशी आहे का नाही आहेत त्याची काही काळजी नाही खरं आज तुमचा मैत्र आला असता म्हणजे बोलणी करूनच गेला असता कसं पोरा पोरीनं एकमेकाला पसंत केलं की के निम्म काम होतंय मग काय घरच्या मंडळींच्या बोलण्याचं काय ते काम राहतंय बघा काय त्याचं लय अर्जंट काम निघालं म्हणे नाहीतर त्याच्याशिवाय आमच्या घरातलं कुठलं बी कार्य पुढंच हरकत नाही बघा आम्हाला काही तो पारखा वाटत नाही पण त्याचा ना बी आज काही गेलाच नाही झाला या पोराच्या आईला बी घेऊन यायला नाही आम्ही आज तेसनी आणलं असतं ना तर बरं झालं असतं पोरगीला बी बघितलं असतं त्यांनी त्यांची सून कशी आहे त्यांनी बघायला नको आहे तिला मी म्हटलं तसं पण अगोदर गेला पसंत पडू दे मग बघूया आपण ठरवायलाच जायचं असं तिने सांगितलं चालतंय घ्यावा आज एकदाची एकमेकांची माहिती होईल बाकीचं व्हायला काय वेळ लागतो आहे वे अहो एकेकाचं बघितलं नवं ठरवायला जाऊन लगीन झाल्यात अहो माझ्या माहितीतल्या दोन तीन घरातनं अशी लग्न झालेली मी बघा बागा मग मांजीरामला माहिती दिली बापूराम पाठीमागणं येत होता चालता चालता मध्येच थांबून घिसाडानं हसत हसत मांजीरामकडे बघितलं बापूराम बाळा तुझा काय पसंतीचा निर्णय आहे तो लगेच नि सांग म्हणजे मला पोरीच्या बाबाला बोलायला बरं त्याचं बी वय नाही लगेच समजल आहे का नाही उगाच येळ करत बसू नका मांजीराम बोलला पण बापूरामची धडधड वाढली होती त्याचं त्या, त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्षच राहिलं नव्हतं दुरून दिसलेली ती पोरगीच त्याला दिसत होती अशी बोलणी चालू असताना वाश्या मांझीरामची बायको राखमा आणि आपल्या बायकोला घेऊन पोरीच्या दारात दत्त म्हणून आजार झाला त्या सगळ्यांना बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पाडला वशिया तालुक्याचं काम लवकर आटोपून आज लग्न ठरवायचं असं मनोमन पक्क करून आलेला होता त्यानं मनातला हेतू मांजीराम आणि पोरीच्या बाबाला बोलून दाखवला आता फक्त बापुरामबरोबर बोलणं केलं की के सगळं काम मार्गी लागणार होतं वशानं बापुरामला समजवायची जबाबदारी घेतली होती आज सगळं जुळून येणारं वातावरण तयार झालं होतं बापुरामला राधाबाईचं रूप मनात ठसून गेलं होतं सावळ्या वर्णाची साधारण झाड असलेली काळेभोर दाट केस ठेंगणी ठुसकी राधाबाई नऊवारी साडीत उठून दिसत होती चालताना मागे पुढे बघत हातात कासोटा धरून उगच मुरकत मुरडत चालायची राधाबाईच्याच गावात एका डोंगरावर असलेल्या मंदिरात लगीन पार पडलं राधाबाईच्या गावाकडनं पसंतीचा निरोप आला त्यावेळी बापूरामला आकाश ठेंगणं वाटायला लागलं सुरुवातीला घरात लग्नाचा विषय निघाल्यावर बापूरामनं ठाम नकार दिला होता मला नाही लगीन करायचं असा हट्ट धरून राहिला होता घरच्यांनी केवढं समजवलं होतं त्याला आमच्या डोळ्या देखत नातू बघतो त्याचं लाड करतो मग आम्ही समाधानी तुझा सुखाचा संसार बघितला की मग आम्हाला दुसरं काही नको असं हो। सारखं बापूरामला समजावूनही बापूराम आपला हेका काही सोडत नव्हता लगीन करणं म्हणजे जणू काही आभाळच कोसळणार आहे असं त्याला वाटत होतं मांजीराम अगदी त्याला त्या ते घिसाडाकडेही घेऊन गेला त्यानंही बापूरामला वडीलधाऱ्या घरच्या माणसाच्या मायेनं सर्व समजावून सांगितलं त्याही अगोदर वशानं सुद्धा मांजीरामच्या सांगण्यावरनं त्याला घरी बोलवून चार शब्द समजावले होते या सगळ्यांच्या सांगण्यानं बापूराम अधिकच बिथरून गेला होता हे मग मोठं संकट आपल्यावर कोसळणार आहे असं त्याला वाटत होतं बापूराम तसा लहानपणापासून लाजाळू स्वभावाचा शेतात कितीही राबायला लागलं ला ला ला, कष्ट करायला लागले ला ला, तरी त्याची तक्रार असायची नाही उलट शेतात राब राब राबण्यात त्याला आनंदच वाटायचा पण पोरगं वयात आलंय त्याचं दोनाचं चार हात आपल्या डोळ्या देखत व्हावं अशी मांजीरामला आणि रखमाला काळजी लागली होती अगदी त्याच्या घरचा मांजीरामचा दोस्त सांगूनही बापूराम लग्नाला तयार होईना त्यामुळे त्यांच्या जीवाला घोर लागला होता इकडं घिसाडानं दोनदा येतो म्हणून मुलीकडं निरोप पाठवूनसुद्धा बापूराम तयार नसल्यामुळे तोही मुलींच्याकडं तोंडघशी पडल्यासारखा झाला होता रखमानं आपल्या ओळखीच्या माणसांना सांगितलेल्या देवांना नवसही बोललेला होता एकदा मांजीरामला घेऊन रकमा कौल लावायलासुद्धा देवळात गेली देवानं चांगला कौल दिला होता मांजीराम आता तयार होईल अशी आशा त्यांना तयार झाली होती पण कौल देऊन महिना उलटला तरी बापूराम आपल्या म्हणण्याला चिकटून राहिला होता शेवटी वशानं पुन्हा एकदा प्रयत्न करतो असा मांजीरामला शब्द दिला फक्त एकदा त्याला निवांत समजावतो त्यातूनही त्याने नाही ऐकलं तर मग मात्र आपण कुणीही पुन्हा लग्नाचा विषय काढायचा नाही असं त्या तिघांनी ठरवून टाकलेलं होतं तिघही त्या घिसाडाकडे गेले त्यांनी एकदाच एक, एक आठवड्याची मुदत मुलींच्यांना द्यायला आणि थांबायची विनंती करायला सांगितलं घिसाड म्हणाला मुलीचा बाप ऐकायला तयार नाही पोरीला लय मागणी आहे एकाच कौतिक करत बसायला आम्हाला येळ नाही असं सांगा असं मुलीच्या वडिलांनी त्याच्याकडे निरोप दिलेला होता घिसाडानं त्यांना फार समजावलं मुलीच्या बापानंच घिसाडाला प्रश्न टाकला की आमच्या ठिकाणी तू असतास तर इतके दिवस थांबला असतास का या असं विचारून त्या मुलीच्या बापानं घिसाडाची बोलतीच बंद करून टाकली मांजीराम आणि वशाला त्याने हे सगळं सांगितलं दोघंही त्याच्या हातापाया पडले शेवटी एकदा प्रयत्न करतो म्हणून आपलं काम धाम सोडून तो पुन्हा मुलीच्या घराला गेला त्यानं माणसं आणि पोरगं किती गुणी आहे ते सांगितलं पोरगं फारच लाजवट असल्यानं त्याला अशा गोष्टींची भीती आहे पण तुमच्या मुलीचं कल्याण होणार आहे फक्त एकदा त्यांना संधी द्या अशी विनवणी करून त्यानं त्यांचा आठवड्याचा शब्द घेतला आता वशानं सगळी जबाबदारी घेऊन बापूरामला तयार करायचा निश्चय करून टाकला बापुरामबरोबर वशाचा तासभर खल चालू होता तो आपलं एकच पालूपद लावून बसला होता जमणार नाही एकच एका सुरू होता त्याचा पण वशाही मनोमन इरेला पेटला होता आज बापूरामला नाही समजावला आता परत तो कधीही तयार होणार नाही हे वशाने हेरलं होतं मांजीरामचा वशावर भरोसा होता, होता। यावेळी बापूरामला तो तयार करणारच याची त्याला खात्री वाटत होती त्याची सारखी मनोमन देवाची प्रार्थना चालू होती बापूराम तुझा इरोध काय ते तर सांगेत काय नाही वाशा काका पण खरंच माझी अजाबात इच्छा नाही बघ मला नाही लगीन करून घ्यायचं अरं पर आई बाबाचं हाल बघतोय ना हो तू अरे आईच्या हाताला तरी थोडी विश्रांती भेटन चार घास सुखाचे खाऊ दे किती अरे पण म्या कुठं त्यासने आहे सांगतोय म्या समज पडेल ते काम करीन पर त्यासने नाही राबा आहे लावायचा म्या ह्या माझा विश्वास ठेवा की तुझं मला पटतंय पण बाई माणसाला बाई माणसाचा आधार असतोय अरे दोघी एकमेकाला सांभाळून घराला हातभार लावतील तुमचं बी दोघांचं काम हलकं होईन माझं जरासं ध्यान ध्यान देऊ बरं पर का, -का खरं सांगायचं ना म्हणजे माझं मनच तयार होईना बघ मग तुम्ही बी माझ्या मनाविरोधात कसं लगीन करायचं सांगा की मी हा बोलतोय ते अगदी मनापासनं बोलतोय का का बापूराम एक ऐकशील का मला तू बोलतो आहेस ते समज पटते तुझ्या जा विरोधात जाऊन नाही लगीन करणार तुझं अगदी मांजीराम म्हणला ना तर मी बी विरोध करीन पोरा त्याला बरं एकदाच आणि एकच शबूत सांगतो बघ वय म्हणत असला तर बोलणार ऐकायची तुझी इच्छा नसली तर लगे उठू मग पुढं मागे मी नाही बोलणार वशाच्या त्या कडक आणि निकराच्या शब्दानं बापूराम कमालीचा वर रमला आता त्याला मोठ्या माणसांचा शब्द मोडायला नकार द्यायचा धाडस होत नव्हतं एक वेळ ते काय म्हणतात ते ऐकायला काय आहे असा विचार तो काही वेळ करत राहिला मग त्यांनी अगदी जड मनानं वशाला शब्द ऐकायचा आणि पाळायचा होकार दिला आता वशालाही घाव बरोबर वरमावर लागल्याचं समाधान वाटत होतं त्यामुळे त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नसलं तरी मनातून आता आपला बेत तडीला जाणार याची खात्री पटली त्याला एकदा बापूराम मुलीच्या घरापर्यंत गेला की पुढे त्याचा नकार जास्त वेळ राहणार नाही याची त्याला नकळत जाणीव झालेली होती आणि त्याचा विश्वासही त्याच्यावर बसत चालला होता इकडं बापूरामच्या मनातही वशा काका काय सांगणार याची धाकधूक लागली होती त्यानंही आपल्याला जास्त पेचात टाकू नये असं त्याला मनोमन सारखं वाटत होतं त्यामुळे काका काय सांगतोय याकडे त्याचे कान टवकारले होते इतका वेळ खाली मान घालून बोलणारा बापूराम आता मान वर करून अगदी केविल वाण्या नजरेनं वशाचा चेहरा निहाळायला लागला वशानंही त्याच्या मनाची छलबिछल ओळखली मनोमन त्याला हसू फुटत होतं पण त्यानं तसं न दाखवता चेहऱ्यावर अगदी गंभीर छटा पसरून तो अगदी सावकाश एक एक शब्द उच्चारायला लागला बापूराम वशाच्या त्या शब्दाने दोघात काही वेळ पसरलेल्या शांततेचा भंग झाला बापूरामही त्या शब्दाने नकळत दचकला गेले पंधरा दिवस त्याच्या लग्नाच्या विषयातनं घोळ सुरू होता अनेक वेळा अंधार पडल्यावर बापूराम शेताकडनं घरी आला होता कारण हा विषय काही करून आपल्यासमोर निघू नये हे त्याचं उशिरा यायचं कारण पण तरीही या ना त्या कारणाने त्या विषयाला तोंड फुटत होतं नुसतं बापूरामच्या घरातच नव्हे तर घिसाड कुटुंबात आणि वशाच्या घरातही त्याच्या लग्नाचा विषय रंगत चालला होता सकाळ संध्याकाळ बापूरामोर या लग्नाच्या शब्दांचा आणि बोलण्याचा अगदी पाऊस पडल्यासारखा मारावायचा त्याला यापासून दूर पळावं असं वाटायचं अचानक हा विषय कुठून आणि कुणी काढला हेच त्याला समजत नव्हतं पण अनेक वेळा चुकूनही यापासून सुटका होत नाही हे ओळखून एकदा कायमचा सोक्षमोक्ष लावायला तो वशाबरोबर बोलायला तयार झाला होता आता एकदाच बोलायचं आणि हा विषय संपवायचा असा त्याने निर्णय घेतला होता बापूराम ऐकायला तयार झाला आहे याचा वशाला आनंद झाला गाडी हळूहळू का असं ना पण रोळावर येतो आहे असं समजून वशाने बोलायला सुरुवात केली बापूराम मला वाटतंय आता इतकं दिस आणि एवढी लोक तुला सांगतात तेव्हा मला काय वाटतंय एकदा पोरीच्या घराकडं जाऊन यायला काय जाते म्हणतो म्हणतोय मागणं तू नाही म्हणालास तरी काय बिघडायचं नाही पर तुझ्या डोक्यावरचं वजं उतरल्यासारखं होईन ना तो घिसाडे बी मोकळा होऊन जाईन अरे आमच्या नादात त्याचे किती हाल वात्यात बघितलं ना बापड्याचा धंदा बी बोडवला आहे आणि पोरीच्या माणसांचं बोलणं बी ऐकून घ्यायला लागतं आहे त्याला त्याचा काय अपराध आहे सांग ना त्यानं फक्सत पोरगी दाखवायला धडपड केली आणि दोन्हीकडनं त्याचं बिचाराचा हालच चालू झालं वशाच्या बोलण्यानं बापूराम गप्प झाला त्याचं बोलणं मनोमन बापूरामला पटायला लागलं समधीच पोरगी बघायला जाण्यानं निवांत होतील माझी बी सुटका होईल म्हणजे हा प्रश्नच मिटून जाईल असा बसून बापूराम विचार करत राहिला त्याच्या त्या शांत बसण्यानं आपलं बोलणं त्याला पाटायला लागलं आहे हे वशानं ओळखलं थोड्या वेळानं त्यानंच बोलायला सुरुवात केली बरं मग बापूराम काय ठरवलं आहे एकदाचं सांगून टाक ना बाबा वशा काका तू म्हणतोय त्याच्यात काय खोटं नाही बघ म्या बी म्हणतो एकदा जाऊन यायला काय बिघडतंय माझ्यामुळं आईबाबाला बी बरं वाटेन पण म्या काय केल्या लग्नाला तयार व्हायचा नाही बघ उगी तुझ्या शब्दा कातर मी जाणार तिथं त्याच्या बोलण्यानं वाशाला फार बरं वाटायला लागलं तो खुश झाला एकदम पण तसं काही न दाखवता तो चेहरा जरासा गंभीर करत परत म्हणाला बापूरामा आता कसं बराबर बोललं तू अरे ह्याच्या अगोदर हेच बोलला असता तर समजच प्रश्न मिटला असता ना बरं ते समज जाऊ दे आता उगा माग सकाळी काढत बसायला का। न का गं कवा जायचं ते एकदा म्या घिसाड्याबरोबर बोलून घेतो ठरवतो आणि तुला सांगतो वय सांग बाबा म्हणजे म्या एकदाचं ह्या कटकटीतनं मोकळा होतो बघ नाही आता नाही येळ करणार एकदा ह्याच्यावर पडदा टाकून देतो बाबा आता लागतो तुझ्या तु तु कामाला मी बघतो पुढं काय करायचं ते आता तू कसली काळजीच करायची नाही माझ्यावर भरोसा ठेवू फक्त वशानं त्याला समजून सांगितलं तसं बापूरामलाही मनातनं फार बरं वाटायला लागलं आता एकदा नुसतं जाऊन काय बिघडतोय असा विचार करत तो उठला वशाही आता ह्यो बेत फत्ते करायचा असा निर्णय मनोमन घेत उठूनच चालायला लागला श्रोते हो हा होता भाग चौदावा भाग पंधरावा उद्या तोपर्यंत नमस्कार हो।